नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि मुख्य म्हणजे तुमचा अभ्यास कसा सुरू आहे? मला खात्री आहे तुम्हा सर्वांचा अभ्यास खूप छान पद्धतीने सुरू असेल. आपली येणारी एक्झाम ही खूप जवळ आली आहे, तर त्याच्यामुळे अभ्यासाचा तुमचा जोरसुद्धा खूप वाढलेला असणार आहे. मला खात्री आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हॅलो एव्हरीवन अशा म्हणणाऱ्या मृणाल मॅम आज काहीतरी वेगळंच बोलत आहेत. पण बघा ना, अगदी आपली रेग्युलर रुटीनमधली गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असावा असं आपल्याला वाटतं. आपलं आजचं लेक्चर हे सुद्धा थोडंसं वेगळं आहे, स्पेशल आहे. तुम्हाला ही गोष्ट माहितीच आहे की आपण प्रत्येक लेक्चरमध्ये करंट इव्हेंटमधला एक जो टॉपिक आहे तर त्याच्याबद्दल डिस्कशन करतो. अर्थात आपल्या आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण करंट इव्हेंटमधलाच एक टॉपिक बघणार आहे, पण त्याचं ॲनालिसिस हे आपण आपल्या आजच्या लेक्चरमधून कवर करणार आहे. ओके, द हिंदूमधलं एक आर्टिकल, तर त्याच्याबद्दलचं जे ॲनालिसिस आहे तर ते आपण लेक्चरमधून समजून घेऊ. या द हिंदूमधल्या आर्टिकलचं हेडिंग असं होतं की गव्हर्नमेंट रिलीजेस 35,298 करोड इन GST कंपन्सेशन. ओके, 17 डिसेंबरचं द हिंदू, तर त्याच्यामधल्या फर्स्ट पेजवरचं हे आर्टिकल आहे. या आर्टिकलशी रिलेटेड जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण लेक्चरमधून कवर करणार आहे. तसंच या आर्टिकलमध्ये ज्या काही महत्त्वाच्या टर्म्स मेन्शन केलेल्या होत्या, जसं की GST काउन्सिल, त्याचप्रमाणे GST कंपन्सेशन फंड, तर याच्याबद्दलसुद्धा आपण लेक्चरमधून इन्फॉर्मेशन कवर करू. ठीक आहे, तर या आर्टिकलचं ॲनालिसिस आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. हा एक थोडासा वेगळा प्रयत्न आहे, तर त्यामुळे आपलं आजचं लेक्चर तुम्ही स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा. आणि आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर याच्याशी रिलेटेड तुमचा फीडबॅक जरूर कळवा. ओके, आपल्या आजच्या लेक्चरची सुरुवातसुद्धा आपण सेल्फ ॲनालिसिस क्वेश्चननी करतो आहे. प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी योग्य विधानं आपल्याला सांगायची आहेत. अविधान आहे 37वी GST परिषद 28 डिसेंबर 2019 पार पडली. ब विधान आहे भारताचे पंतप्रधान हे GST परिषदेचे अध्यक्ष असतात. आणि क विधान आहे GST परिषदेच्या कोणत्याही निर्णयाला 3/4 बहुमत लागतं. ओके, तर या 3 विधानांपैकी कोणती विधानं योग्य आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. आणि विजन गव्हर्नमेंट जॉब, तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. विजन स्टडीवरती सध्या कंबाईन एक्झामसाठीची जी बॅच आहे ते तिचं ॲडमिशन ओपन आहेत. जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे, आता आपण लगेच आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूयात. आज आपण कोणत्या आर्टिकलवरती चर्चा करणार आहे हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. या आर्टिकलमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 18 डिसेंबरला GST काउन्सिलची 38वी बैठक पार पडली. ओके, आणि आता हे जे 35,000 करोड आहेत, तर हे 35,000 करोड की जे राज्यांना दिले जाणार आहेत, तर हे राज्यांना जी देण्याची अमाऊंट आहे तर ती या बैठकीच्या अगदी 2 दिवस आधी केंद्र सरकारने अशा पद्धतीचा जो डिसिजन आहे तर तो अनाऊन्स केलेला आहे. आणि केंद्र सरकारने हे जे ॲप्रॉक्सिमेटली 35,000 करोड आहेत की जे GST कंपन्सेशन म्हणून राज्यांना देण्याचं घोषित केलं आहे. ठीक आहे, पण आता केंद्राकडून हे जे कंपन्सेशन राज्यांना मिळणार आहे तर त्याच्यामध्ये बराचसा विलंब झाल्यामुळे बऱ्याचशा राज्यांमध्ये याबाबतची नाराजी आपल्याला बऱ्याच दिवसांपासून बघायला मिळत होती. जर आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर स्पेसिफिकली जी अपोजिशन पार्टी रुलिंग जी राज्य आहेत तर त्याच्यामध्ये हा जो नाराजीचा सूर होता तर तो मोठ्या प्रमाणावरती होता. अगदी पंजाब गव्हर्नमेंटनी तर केंद्र सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची गोष्ट केलेली होती. तसंच जे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा असं म्हटलेलं होतं की केंद्राकडून ही जी नुकसान भरपाई आहे तर ती मिळायला उशीर झालेला असला तरीसुद्धा लवकरात लवकर केंद्र सरकारने हे जे नुकसान भरपाई आहे तर ते राज्यांना दिलं पाहिजे, याच्यामध्ये कोणतीही सवलत ही केंद्राला मिळणार नाही आहे. फाईन, आता हे GST कंपन्सेशन एक्झॅक्टली काय आहे आणि केंद्र सरकारने ते राज्यांना का द्यायचं आहे तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पुढे बघणारच आहे. पण अगदी शॉर्टमध्ये आपण GST बद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन बघूया. तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तर अशा पद्धतीने कराचे 2 प्रकार पडतात. जे डायरेक्ट टॅक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण सर्वजण जो पे करतो तो इन्कम टॅक्स, त्याचप्रमाणे कंपन्यांवरती जो कॉर्पोरेट टॅक्स लावला जातो तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे तर तो प्रत्यक्ष करामध्ये येतो. इवन तुम्हाला ही गोष्टसुद्धा माहिती असेल की रिसेंटलीच जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी खूप मोठ्या प्रमाणावरती कपात केली. त्यावरती आधारित ऑलरेडी एक लेक्चर आपण कवर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये हा सगळा डेटा मी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेला होता. ठीक आहे,
तसंच जर आपण इनडायरेक्ट टॅक्सचा विचार केला तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वॅट टॅक्स सिस्टीम होती आणि आता GST तर हा इनडायरेक्ट टॅक्स संपूर्ण भारतामध्ये आहे. संपूर्ण देशामध्ये GST लागू करण्यासाठी म्हणून 122वं जे घटनादुरुस्ती विधेयक आहे तर ते संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि त्यानंतर दोन्ही सभागृहामधून हे बिल पास झाल्यानंतर 101वी घटनादुरुस्ती होऊन ही जी GST टॅक्स सिस्टीम आहे तर ती संपूर्ण देशामध्ये सुरू झाली. ठीक आहे, GST मागचा जो एक मेन मोटो आपण म्हणू शकतो किंवा जे एक मेन एम आहे तर ते काय आहे, तर वन नेशन वन टॅक्स. ओके, म्हणजे संपूर्ण देशामध्ये जी आपली कर प्रणाली आहे तर ती एकच असणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही डिफरन्स नसेल. तर या उद्देशानेच म्हणून ही जी GST सिस्टीम आहे तर ती गव्हर्नमेंटनी संपूर्ण देशामध्ये लागू केली. ठीक आहे, GST रिलेटेड एक महत्त्वाचा ॲक्ट, तो म्हणजे GST Act 2017. ठीक आहे, या ॲक्टचा जो Section 7 आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यांनी GST प्रणाली अवलंबल्यामुळे पुढील 5 वर्षामध्ये जर राज्यांना महसुलामध्ये आधीच्या कर प्रणालीच्या तुलनेमध्ये जर नुकसान झालं असेल तर केंद्र सरकार ती नुकसान भरपाई देईल. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की GST सिस्टीम लागू होण्यापूर्वी वॅट सिस्टीम म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स सिस्टीम ही आपल्याकडे होती आणि मग आता GST लागू केल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी एखाद्या राज्यांनी GST सिस्टीम ॲडॉप्ट केली तर त्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये जर रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये त्या राज्याला वॅट सिस्टीमच्या तुलनेमध्ये जर काही नुकसान होत असेल तर ते जे नुकसान आहे तर ते त्याची भरपाई कोण करणार, तर ते म्हणजे केंद्र सरकार. तर असं GST Act 2017 जो Section 7 आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या राज्याचा जर रेव्हेन्यू कलेक्शन हा आधी 50,000 करोड असेल आणि जर GST सिस्टीम ॲडॉप्ट केल्यानंतर त्या राज्याचा जो रेव्हेन्यू कलेक्शन आहे तर तो 44,000 करोड झाला, तर हा जो मधला 6,000 डिफरन्स आहे तर तो डिफरन्स कोण भरून काढणार, तर तो म्हणजे सेंटर गव्हर्नमेंट. ठीक आहे, तसंच हा जो GST आहे 2017, तर याच ॲक्टमधला जो Section 4 आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आता हे जे कंपन्सेशन, ही जी नुकसान भरपाई राज्यांना मिळणार आहे तर त्याच्यासाठी एक बेस इयर फिक्स केलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की राज्यांनी म्हटलं की हां आम्हाला 1,000 करोडचा लॉस झाला तर तेवढी अमाऊंट केंद्राकडून मिळेल, तर तसं होणार नाही आहे. त्याच्यासाठी 2015 आणि 2016 तर हे एक बेस इयर ठरवलेलं आहे आणि त्या बेस इयरच्या कम्पॅरिझनमध्ये आत्ता राज्यांना किती नुकसान होतं आहे तर तो आकडा कॅल्क्युलेट करून ते जे कंपन्सेशन आहे तर ते सेंटरकडून स्टेट्सना पास होईल. ओके, आणि आता हीच जी कंपन्सेशनची अमाऊंट आहे तर तीच सेंटरनी आत्ता सध्या स्टेट्सना पास केली की जो आकडा साधारणपणे 35,000 करोड इतका आहे. ओके, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की इतकी मोठी अमाऊंट, हा जो पैसा आहे तर तो सेंटर गव्हर्नमेंटकडून आला कुठून, तर सेंटर गव्हर्नमेंटनी याच्यासाठी GST कंपन्सेशन फंडची निर्मिती केलेली. ओके, आता लगेच तुमच्या मनामध्ये पुढचा प्रश्न आला असेल की GST कंपन्सेशन फंडमध्ये कुठून पैसा येणार, तर एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल ती म्हणजे सिन गुड आणि लक्झरी गुड, तर याच्यावरती आपण 28% कर आकारतो, तसंच त्याच्यावरती अधिकचा 15% सेससुद्धा आकारला जातो. ओके, पहिल्यांदा आपण सेस म्हणजे काय हे समजून घेऊया. सेसला आपण अगदी साध्या लँग्वेजमध्ये टॅक्स ऑन टॅक्स असं म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 100 रुपये टॅक्स द्यायचा असेल तर 100 रुपयावरती मी अजून 15% सेस लावला म्हणजे काय, तर 100 रुपयावरती मी जर अजून सेस लावला म्हणजे मी अजून 15 रुपये त्याच्यामध्ये ॲड केले, तर जी टोटल टॅक्सची अमाऊंट आहे की जी तुम्हाला पे करावी लागणार तर ती किती होणार, तर ती म्हणजे 115 रुपये. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनली तुमचा टॅक्स होता 100 रुपये, तुम्हाला तेवढाच पे करायचा होता, पण मी ॲडिशनली अजून 15% सेस त्याच्यावरती लावला तर त्यामुळे आता 115 रुपये तुम्हाला पे करायचे. ओके, तर हे जे सिन गुड आणि जे लक्झरी गुड आहेत तर त्याच्यावरती ऑलरेडी 28% टॅक्स असतो आणि प्लस त्याच्यावरती हा 15% ॲडिशनल सेस आपल्याला द्यावा लागतो. ओके, आता पुढचा प्रश्न की सिन गुड म्हणजे काय, तर सिन गुडमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो त्यापैकी पहिलं म्हणजे पान मसाला, त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक, सिगरेट, तंबाखू, ड्रग्ज आणि लक्झरी गुड्समध्ये ज्या आपल्या लक्झरी कार आहेत जसं की मर्सिडीज असेल, BMW असेल, तर ह्या ज्या सगळ्या महागड्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती हा मोठ्या प्रमाणावरती टॅक्स आकारला जातो. सिन गुड्सला आपण अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर असे प्रोडक्ट की ज्याच्यामुळे सोसायटीला आणि त्याचप्रमाणे एखाद्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीला नुकसान होतं, तर असे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांना आपण सिन गुड असं म्हणतो. ओके,
तर आता हा जो सिन गुड आणि लक्झरी गुड्स आहेत तर त्याच्यावरती हा जो मोठ्या प्रमाणावरती टॅक्स लावला जातो आणि हा जो सेस लावला जातो तर त्याच्यामधून जो रेव्हेन्यू कलेक्ट होतो तर तो रेव्हेन्यू कुठे जातो तर तो जातो या GST कंपन्सेशन फंडमध्ये. ओके, आणि त्यातूनच राज्यांना हा जो GST अवलंबल्यामुळे जर काही लॉस होत असेल तर ते जे कंपन्सेशन मिळणार आहे तर ते याच पैशामधून मिळणार आहे. ठीक आहे, तर आता GST कंपन्सेशन फंड, तर ही गोष्ट तुम्हाला समजली. आणि बेसिकली GST कंपन्सेशन फंडमधून पैसे कुठून येतात तर हा पॉईंटसुद्धा आपल्याला क्लिअर झाला. ठीक आहे, आणि हे जे GST कंपन्सेशन राज्यांना मिळणार होतं तर त्यासाठी केंद्र सरकारने खूप उशीर लावला. ही जी ड्यू अमाऊंट होती तर ती अप्रॉक्झिमेटली 38,000 करोड होती, तर त्याच्यापैकीच 35,000 करोड हे केंद्राने सध्या रिलीज केलेत. पण जे इकॉनॉमिक्समधले तज्ज्ञ आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आपलं करंटचं जे फायनान्शियल इयर आहे तर ते संपता संपता हा जो ड्यू अमाऊंटचा आकडा असणार आहे तर तो मे बी 80 ते 90 हजार करोडच्या घरामध्ये जाऊ शकतो. आणि ही जी इतकी मोठी अमाऊंट आहे तर ही जर अमाऊंट केंद्र सरकारनी लगच्या लगेच जर राज्यांना पास केली तर काय होईल, तर त्याचा जो इफेक्ट होणार आहे तो म्हणजे फिस्कल डेफिसिट. आणि सध्या आपली कंडिशन इतकी जास्त वाईट आहे की हा जो GST कंपन्सेशन फंड आहे तर त्याच्यामध्ये पुरेसा पैसा नसल्यामुळे राज्यांना हे जे कंपन्सेशन आहे तर ते वेळेमध्ये मिळत नाही आहे. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की GST कंपन्सेशन फंडमध्ये पैसा का नाही आहे, तर त्याच्यामागची जी बेसिक कारणं आहेत तर तीसुद्धा आपण समजून घेऊया. यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण ते म्हणजे शॉर्टफॉल इन GST कलेक्शन. ओके, या फायनान्शियल इयरमध्ये GST कलेक्शन हे थोडंसं कमी झालं आहे आणि त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे आपली सध्याची GDP ग्रोथ. ठीक आहे, सध्याचा आपला जो GDP ग्रोथ आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या आपली GDP ही 4.5% ग्रो करते, तर त्याच्यामुळे एकूणच ओव्हरऑल जो GDP आहे, एकूणच जी इकॉनॉमी आहे तर तीच स्लोडाऊन झाली आहे, तर त्याच्यामुळे GST कलेक्शनसुद्धा आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं आहे. त्याच्यामध्येच जे कन्झम्पशन शॉटडाऊन आहे तर तेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे, की जर इकॉनॉमीमध्ये मागणीच नसेल तर जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणावरती होत नाही, आणि जर व्यापार झालाच नाही, जर इन्कमच नसेल तर लोकं टॅक्स कुठून पे करणार, तर ही सध्या परिस्थिती भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे GST कलेक्शन कमी होण्यासाठी अजून एक रिझन जे रिस्पॉन्सिबल आहे ते म्हणजे की बऱ्याचशा राज्यांनी जे GST फाईल आपण रिटर्न फाईल ज्या करतो तर त्याच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा टाईम राज्यांना दिलं. आणि आता असं देण्यामागचं रिझन काय आहे, तर बऱ्याचशा राज्यांमध्ये आपल्याला यावर्षी मोठ्या प्रमाणावरती पूर बघायला मिळाले, जसं की केरळ, आपलं महाराष्ट्र, तर त्यामुळे लोकांना GST फाईल करण्यासाठी म्हणून ॲडिशनल जो टाईम आहे तो राज्यांनी दिला, तर त्याच्यामुळेसुद्धा हे जे GST कलेक्शन आहे तर ते कमी झालं. आणि एकूणच जर ओव्हरऑल GST कलेक्शन कमी होत असेल, इकॉनॉमी स्लोडाऊन असेल, आपला GDP ग्रोथ रेट हा 4.5 असेल, तर हे जे सगळी रिझन्स आहेत तर त्याच्यामुळे हा जो कंपन्सेशन फंड आहे तर त्याच्यामधली जी अमाऊंट आहे तर ती कमी आहे. आणि त्या फंडमध्येच जर अमाऊंट नसेल तर राज्यांना नुकसान भरपाई कुठून देणार, तर अशा पद्धतीची ही सध्या परिस्थिती ही आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती GST काउन्सिलची 38वी बैठक ही आत्ता डिसेंबरमध्ये पार पडली. आणि या बैठकीमध्ये जे अपोजिशन पार्टीवाली जी राज्य आहेत तर ती अर्थातच हा कंपन्सेशनचा मुद्दा चर्चेला घेणार हे सेंटरला माहिती होतं, तर त्यामुळेच ही काउन्सिलची जी मीटिंग आहे तर ती होण्यापूर्वीच ही जी ड्यू अमाऊंट आहे तर ती केंद्र सरकारने रिलीज केली आहे. फाईन, तुम्हाला ही गोष्ट माहितीच असणार आहे की घटनेमध्ये कलम 289A मध्ये GST काउन्सिल तर याच्याशी रिलेटेड तरतुदी आहेत. GST परिषदेमध्ये असणारे सदस्य तर याच्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. GST परिषदेचे जे अध्यक्ष असतात तर ते असतात आपल्या भारताचे वित्तमंत्री, सध्या निर्मला सीतारमण या GST काउन्सिलच्या अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याचे वित्तमंत्री किंवा अन्य मंत्री की जो राज्याने निर्देशित केलेला आहे तोसुद्धा या GST काउन्सिलचा सदस्य असतो. आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री तर हे सुद्धा GST परिषदेचे सदस्य असतात. ठीक आहे, तर GST काउन्सिलमधले हे जे सगळे मेंबर्स आहेत तर ते कोण आहेत, तर हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. रिसेंटलीच GST काउन्सिलची ही जी मीटिंग आहे तर ती पार पडली आहे, तर त्यामुळे GST काउन्सिलशी रिलेटेड एखादा प्रश्न आयोग आपल्याला विचारू शकतो. ओके, जर आपण GST परिषदेचं एकूण कामकाज विचारात घेतलं तर GST परिषदेचा कुठलाही जो निर्णय आहे तर हा निर्णय 3/4 बहुमतांनी घेतला जातो.
केंद्र सरकारचं जर याच्यामधलं आपण कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर केंद्र सरकारच्या मताला एकूण मतांच्या 1/3 इतका भार दिलेला आहे, आणि त्याचप्रमाणे जी सर्व राज्य आहेत तर या सर्व राज्यांची जी एकूण मतं आहेत तर ती मतं एकूण मतांच्या 2/3 इतका भार कंडक्ट करतात. ओके, तसंच GST परिषदेने घेतलेला कोणताही निर्णय किंवा कोणताही कायदा हा बाद ठरवला जात नाही. ओके, तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, यालासुद्धा व्यवस्थित स्टारमार्क करून नोट डाऊन करा. म्हणजे परिषदेमधली एखादी जागा रिक्त आहे किंवा परिषदेमधला एखादा जर सदस्य असेल तर त्याची नेमणूक ही चुकीच्या पद्धतीने झाली असेल किंवा एखादी प्रक्रियात्मक अनियमितता असेल तर अशा कोणत्याही कारणावरून GST परिषदेने घेतलेला जो डिसिजन आहे तर तो बाद ठरवला जात नाही. ओके, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याला व्यवस्थित स्टारमार्क करून नोट डाऊन करा. ठीक आहे, GST रिलेटेड अजून जी दोन महत्त्वाची कलमं आहेत तर ती कंपल्सरी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यापैकी पहिलं कलम ते म्हणजे 246A. GST हा जो विषय आहे तर तो केंद्र सूचीमधले काही विषय आणि त्याचप्रमाणे राज्यसूचीमधले काही विषय तर या दोनही विषयांशी संबंधित असल्यामुळे GST कायदे करण्याचा अधिकार कुणाचा आहे तर हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून हे जे कलम आहे तर ते घटनेमध्ये नव्याने ॲड करण्यात आलं. ठीक आहे, आपल्या भारताच्या संसदेला आणि त्याचप्रमाणे खाली जे उपकलम 2 दिलेले आहेत तर त्याला अनुसरून राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत तर त्यांनासुद्धा GST कायदे करण्याचा अधिकार आहे. आता उपकलम 2 काय म्हटलेलं आहे तर आंतरराज्यीय व्यापारामध्ये वस्तू किंवा सेवा किंवा या दोन्हीच्या पुरवठ्यावर आकारल्या जाणाऱ्या करांवरचे जे अधिकार आहेत आणि जे कायदे आहेत तर ते करण्याचा अधिकार संसदेलाच आहे. ओके, त्यानंतर GST रिलेटेड पुढचं महत्त्वाचं कलम ते म्हणजे 269A. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आंतरराज्यीय व्यापारामधील GST जी आकारणी आहे आणि जी वसुली आहे तर ती भारत सरकार करेल आणि या कराची विभागणी GST परिषद सुचवेल त्याप्रमाणे संसदीय कायद्यानुसार केंद्र आणि राज्यामध्ये होईल. ओके, तर ही जी 3 कलमं आहेत आत्तापर्यंत आपण बघितलेली की जी GST रिलेटेड आहेत तर ती खूप महत्त्वाची आहेत, ती कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायची. ठीक आहे, मघापासून आपण GST काउन्सिलबद्दल बोलतोय. आत्तापर्यंत ही गोष्ट तुम्हाला समजलेलीच आहे की 18 डिसेंबरला जी GST काउन्सिलची मीटिंग झाली तर ती 38वी मीटिंग होती. या आधीची जी 37वी मीटिंग होती तर ती 18 सप्टेंबर 2019 पार पडलेली होती. आता ही ज्या वेळेला मीटिंग होणार होती तर त्यावेळेला असं म्हटलं जात होतं किंवा असं आपलं सर्वांचंच एक एक्सपेक्टेशन होतं ते म्हणजे की आपण बघतोय की सध्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खूप जास्त मंदी आहे तर त्यामुळे या सेक्टरला बूस्ट देण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंट ऑटोमोबाईल सेक्टरवरचा जो टॅक्स आहे तो कमी करेल असं सर्वांना अपेक्षित होतं. पण जसं आपण बघितलं की ह्या ज्या लक्झरी गाड्या आहेत तर त्याच्यावरती जो टॅक्स आपण एक्स्ट्रा ॲडिशनल आकारतो तर तोच जो टॅक्स आहे तर ती जी अमाऊंट आहे तर ती कंपन्सेशन फंडमध्ये जाते. आणि जर गव्हर्नमेंटनी ऑटोमोबाईल सेक्टरवरचा जो टॅक्स आहे तर तो कमी केला तर पर्यायाने हा जो कंपन्सेशन फंड आहे तर त्याच्यामध्ये येणारी जी अमाऊंट आहे तर तीसुद्धा कमी होईल आणि पुन्हा राज्यांना दिला जाणारा हा जो कंपन्सेशनची ही जी अमाऊंट आहे तर त्यालासुद्धा अजून डिले होईल. तर त्यामुळे गव्हर्नमेंटनी ऑटोमोबाईल सेक्टरमधला टॅक्स हा 37व्या मीटिंगच्या वेळेला कमी केलेला नव्हता. म्हणजे आपण जर बघितलं तर इकॉनॉमीमधल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या एकावर एक इंटरलिंक असतात. म्हणजे एक गोष्ट आपण सुधारण्यासाठी किंवा त्या गोष्टीला बूस्ट करण्यासाठी म्हणून जर आपण एखादी उपाययोजना केली तर त्याचा जो इफेक्ट आहे तर तो लगेचच दुसऱ्या गोष्टीवरती पडतो की ज्याचा मे बी ॲडवर्स इफेक्ट पुन्हा होऊ शकतो. तर त्यामुळे इकॉनॉमी चालवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती खूप जास्त डिपेंड आहेत. ठीक आहे, तर आता ही जी 37वी मीटिंग झालेली होती तर ती झाल्यानंतर आत्ता डिसेंबरमध्ये ही 38वी GST काउन्सिलची मीटिंग पार पडली. या मीटिंगमधला सर्वात महत्त्वाचा डिसिजन त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. या मीटिंगमध्ये देशामध्ये ज्या सर्व प्रकारच्या लॉटरी आहेत तर त्याच्यावरतीचा जो टॅक्स आहे तर तो 28% करण्यात आला आहे. ठीक आहे, जर आपण आधीचा टॅक्स बघितला तर प्रिव्हियसली राज्य सरकारकडून ज्या लॉटरी चालवल्या जात होत्या तर त्याच्यावरती 12% टॅक्स होता आणि जे प्रायव्हेट लॉटरी होत्या तर त्याच्यावरती 28% टॅक्स होता. पण आता सरसकट सगळ्या टॅक्सवरती जो
टॅक्स लागणार आहे तर तो असणार आहे 28%. ओके, तर हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. याच्यामध्ये ही जी मीटिंग झालेली होती आणि लॉटरीशी रिलेटेड किती टॅक्स असावा तर याच्याबद्दल जे वोटिंग झालेलं होतं तर त्याच्यामध्ये जे 21 मेंबर होते तर त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं की लॉटरीवरती 28% टॅक्स असावा, आणि जे 7 मेंबर होते तर ते या गोष्टीच्या अपोजिशनमध्ये होते. ओके, तर हा पॉईंट सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ही जी 38वी GST काउन्सिल मीटिंग होती तर त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये या आर्टिकलशी रिलेटेड बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. कंपन्सेशन फंड काय असतं, त्याचप्रमाणे GST काउन्सिल, आणि एकूणच GST बद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला समजले असतील. ओके, तर आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ह्याच्याबद्दलचा तुमचा फीडबॅक जरूर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की हा एक थोडासा वेगळा प्रयत्न, एक थोडासा वेगळा एक्सपेरिमेंट तुम्ही म्हणू शकता, तर त्यामुळे तुमचा फीडबॅक हा खूप व्हॅल्युएबल आहे. तर डेफिनेटली तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तसंच विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजची जी ॲडमिशन्स आहेत तर ती ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक सब्जेक्टनुसार किंवा सगळ्या सब्जेक्टसाठी कंबाईंड टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या टेस्ट सिरीजमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. आणि तसंच आपण जो सेल्फ ॲनालिसिसचा प्रश्न बघितलेला होता तर त्याचा आन्सरसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू. आता vijanstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी vijanstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट vijanstudy.in.